नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि गुन्हा राज या मालिकेमध्ये स्वागत करत आहे। म्हणजे आजची गोष्ट अशा एका स्त्रीची आहे ज्या स्त्रीने स्वतःवर स्वतःच्या मुलीवर होणारा अन्याय स्वतःवर आणि स्वतःच्या मुलीच्या चारित्र्यावर जे डाग फेकले जात होते त्याला कंटाळून तेही अशा ठिकाणी जिकडे आपण न्याय मागायला जातो आपली न्यायाची अपेक्षा असते ती सुद्धा फार वेळ न घेता जसं इंडियामध्ये होतं तसं बाहेरच्या देशांमध्ये होतं असं नाही। तिकडे फास्ट ट्रॅकवर बरेचसे कोर्ट चालतात पण अशा ठिकाणी जेव्हा टाइम लागतोय जस्टिस मिळण्यासाठी आणि एवढंच नाही तर मी माझी मुलगी गमवली आहे आणि मुलगी गमवून सुद्धा माझ्या मुलीवर आणि माझ्यावर माझ्या चारित्र्यावर जे काही डाग फेकले जात आहेत जे काही शिंतोडे ओढले जात आहेत त्याला आता मी कंटाळून कायदा मी स्वतःच्या हातात घेणार आहे असं या स्त्रीने निश्चय केला। आता तिने जो मार्ग स्वीकारला तो मार्ग योग्य की अयोग्य याच्यावर हा एक डिबेटचा विषय आहे पण आजची गोष्ट अशाच एका स्त्रीची आहे। ही गोष्ट जाणून घेण्याआधी आणि या स्त्रीबद्दल जाणून घेण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। मंडळी मी आशा करतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल। चला तर मग जाणून घेऊया नक्की कोण आहे ही स्त्री आणि नक्की कुठल्या देशातली आहे ही गोष्ट। म्हणजे आजपासून साधारणपणे 50-60 वर्षाआधी एका स्त्रीचा जन्म झाला तेव्हा वेस्ट जर्मनी होतं। वेस्ट जर्मनीमध्ये एका स्त्रीचा जन्म झाला तिचं नाव होतं मेरियान बॅकमायर। आता तुम्हाला माहिती असेल 1990 जर्मनी असं स्थापित करण्यात आलं नाही तर आधी ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनी असं होतं। तर वेस्ट जर्मनीच्या लुबिक डिस्ट्रिक्टमध्ये 50-60 वर्ष आधी मेरियान बॅकमायरचा जन्म झाला। तिचं बालपण जे होतं ते खूप डिस्टर्ब होतं। आय मीन जेव्हा आपण लहानाचे मोठे होत असतो तेव्हा आपल्या आई वडिलांचं आपापसात किती पटतंय याच्यावर सुद्धा आपल्यावर होणारे संस्कार किंवा आपलं अपब्रिंगिंग कशा प्रकारे होतं हे या दोन गोष्टींवर म्हणजे आई बाबांचं एकमेकांवर पटतंय की नाही खास करून याच्यावर खूप अवलंबून असतं। पण मेरियनचं चाइल्डहूड जे होतं बालपण जे होतं ते खूप डिस्टर्ब होतं। आई बाबांचं अजिबात पटायचं नाही। डोमेस्टिक अब्यूज सुद्धा होत होता। शेवटी वडिलांनी आईला तिचा डिवोर्स दिला। आईनी दुसरं लग्न केलं। दुसरं लग्न केल्यावर जो आईचा दुसरा नवरा होता तो काय मेरियनला फार आवडायचा नाही त्यामुळे आपसुकच मेरियन जी आहे ती स्वतःच्या आईपासून सुद्धा लांब होत गेली। सो ज्या वयात आपल्याला आपल्या आईबाबांचं शेल्टरची गरज असते त्याच वयात हार्डली वयाच्या 13-14 वर्षी आणि असं नाही की या दोघांपैकी कोण हयात नाहीये दोघेही जिवंत असून सुद्धा मेरियन जी आहे ती स्वतःच्या आई वडिलांपासून लांब होत गेली आणि ती एकटीचं स्वतःचं आयुष्य जगू लागली। 1966 16 वर्षाची मेरियन असताना ती पहिल्यांदा प्रेग्नेंट झाली। आता जर्मनीमध्ये असा लॉ होता की जेव्हा अंडर एज मुली प्रेग्नेंट होतात तेव्हा त्या मुली त्या मुलांना वाढवू शकत नाहीत त्यांना आईचा दर्जा दिला जात नाही। जेव्हा अंडर एज मुलींना मुलं होतात तेव्हा त्या मुलांना जे आहे ते फॉस्टर्स होममध्ये ठेवलं जातं म्हणजेच अनाथाश्रममध्ये त्यांना ठेवलं जातं। सो 1966 16 वर्षाची असताना पहिल्यांदा मेरियन प्रेग्नेंट झाली। तिने एका मुलाला जन्म दिला। आता परत 2 वर्षानंतर 1968 अनफॉर्च्युनेटली मेरियनवर रेप करण्यात आला। त्या रेपमध्ये ती प्रेग्नेंट झाली आणि आता तेव्हा तिच्याकडे उपाय नव्हता कारण अबॉर्शन आणि या सगळ्या गोष्टीसाठी पैसे नव्हते त्यामुळे 1968 पुन्हा एकदा तिने एका मुलाला म्हणजे दुसऱ्या मुलाला जन्म दिला। आता अनफॉर्च्युनेटली दोनही तिची मुलं जेव्हा जन्माला आली तेव्हा जन्माला आल्या आल्या जस्ट बिकॉज ही अंडर एज होती त्यामुळे जन्माला आल्या आल्या ती मुलं अनाथाश्रम मध्ये तशा तशी देण्यात आली। फार वेळ एक अख्खा दिवस पण राहतात मेरियनला स्वतःच्या दोन मुलांबरोबर स्पेंड करता आला नाही। मग काही काळ निघून गेला मेरियन स्वतःच्या पायावर उभी राहायला लागली। 1973 पहिल्यांदा मेरियननी एका मुलीला जन्म दिला। आता तोपर्यंत हिचं जे काही अंडर एज होतं ते पास झालेलं होतं। सो आता जी कोण मुलगी किंवा मुलगा मेरियनला झाला असता ऑफिशियली ती त्याची आई किंवा तिची आई म्हणून तिला वाढवू शकत होती। सो असंच 1973 एका मुलीला मेरियननी जन्म दिला। तिचं नाव ठेवलं अॅना आणि अॅनाला मेरियननी जेवढं तिला मिळालं नाही तिच्या बालपणी तेवढं प्रेम अॅनावर ती करू लागली। अॅनावर चांगले संस्कार करू लागली। जसा जसा वेळ निघत होता तसं तसं स्वतःच्या बालपणात स्वतःवर झालेले अन्याय मेरियन जी आहे ती विसरत होती
आणि तिच्या आयुष्याचं एकच गोल होतं की तिला ॲनाला आता चांगलं एज्युकेशन द्यायचं होतं, चांगलं आयुष्य ॲनासाठी, तिला चांगले सेव्हिंग्स करायचे होते जेणेकरून ॲनावर तशी पाळी येणार नाही जी आपल्यावर आली. 5 मे 1980 ला मॅरियन आणि ॲनामध्ये जशी आपली मुलाची आणि आईबाबांची भांडणं किंवा मुलीची आणि आईबाबाची भांडणं होतात तशी भांडणं या दोघींमध्ये झाली अभ्यासावरनं. मॅरियनला वाटत होतं की ॲना अभ्यासात तेवढं मन लावत नाही जेवढं ॲनाने लावलं पाहिजे, आणि याच गोष्टीचा राग धरून ॲना जी आहे ती घर सोडून निघून गेली. आता बरेच वेळा असं होतं, म्हणजे मी पण 1-2 वेळा आईबाबांशी भांडल्यानंतर असं 1-1.5 तास बाहेर गेलो होतो, पण नंतर बाहेर गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आता भूक लागली आहे, त्यामुळे आता घरी येण्याशिवाय काही पर्याय नाहीये. सो अशा वेळेला आपला आपसुकच आईबाबांवरचा राग कमी होतो. म्हणजे ऍक्च्युली हे रेकमेंडेड नाहीये हल्लीच्या काळात, खास करून आमच्या घरात जरा तरी सेफ होतं, आत्ताच्या काळात खूप घाणेरडं चाललंय सगळं असो. सो असंच ॲना जी आहे ती आईशी भांडून काही काळासाठी घराबाहेर गेली. मॅरियनला वाटलं ही डायरेक्ट शाळेत गेली असेल, पण ॲना शाळेत अजिबात गेली नाही. मॅरियनला वाटलं की ठीक आहे भडकून कुठेतरी गेली असेल, येईल थोड्या वेळाने. पण ॲना संध्याकाळ झाली तरी परत आली नव्हती. आता मात्र मॅरियनला ॲनाची चिंता वाटू लागली. ॲनाच्या शेजारी एक इसम राहत होता, त्या माणसाचं नाव होतं क्लॉस ग्रॅबोविस्की. 35 वर्षाचा क्लॉस होता. क्लॉसची एक क्रिमिनल हिस्ट्री होती. ती हिस्ट्री म्हणजे त्याला याआधी 2 वेळा जेलमध्ये टाकण्यात आलं होतं ईव टीजिंगसाठी, मुलींची छेड काढण्यासाठी त्याला 2 वेळा जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. त्याची वृत्ती पाहता आणि त्याच्यावर त्याला जी शिक्षा मिळाली होती ईव टीजिंगसाठी ती कमी करण्यासाठी क्लॉसनेच गव्हर्नमेंटकडे एक अपील केलं की तुम्ही माझी नसबंदी करून टाका, म्हणजे मला असं काही कधी इच्छा होणार नाही. गव्हर्नमेंटने ती मान्य केली, नसबंदी 1980 मध्ये क्लॉसची करण्यात आली. काही दिवस गेले होते, क्लॉसला आता पुन्हा आपण आधीसारखं वागलं पाहिजे, आपला आधीचा जो पुरुषार्थ होता तो कुठेतरी मिसिंग आहे असं म्हटल्यावर तो पुन्हा एकदा डॉक्टर्सचे व्हिजिट करू लागला होता. आणि डॉक्टर्सकडनं नसबंदी तर मी केली आहे, पण आता मला पुन्हा पुरुष कसं होता येईल याच्या मागे याची ट्रीटमेंट क्लॉस तेव्हा घेत होता. आणि अशाच वेळेला नेमकी ॲना त्याच्या तावडीत सापडली. शेजारी असल्यामुळे ॲना रेग्युलरली तशी याच्या क्लॉसच्या घरी जायची. मॅरियन जी होती ती सुद्धा क्लॉसला व्यवस्थित ओळखत होती. क्लॉसच्या घरी अनेक पाळीव प्राणी होते, त्यामुळे ॲना जी आहे लहान मुलगी 7 वर्षाची तिचं मन जे आहे ते याच्यात रमत होतं. आणि म्हणूनच अनफॉर्च्युनेटली एक दिवस ती त्या दिवशी नको त्या दिवशी क्लॉस समोर आली. क्लॉस काहीतरी तिला एक कारण सांगून स्वतःच्या घरी तिला घेऊन गेला. स्वतःच्या घरी घेऊन गेल्यानंतर त्यांनी ॲनावर रेप करण्याचा प्रयत्न केला. ॲनानी आरडाओरड केला म्हटल्यावर जेव्हा ॲनानी आरडाओरडा चालू केला त्याच्यानंतर क्लॉस जो आहे तो जरा घाबरला आणि त्यांनी गळा दाबून ॲनाला जागीच ठार मारलं. पण ठार मारण्याच्या आधी एक गोष्ट क्लॉसची झाली होती, ती म्हणजे जेव्हा नसबंदी झाली होती आणि त्याचे जे प्रयत्न चालले होते की मी पुरुष आहे अजून हे सिद्ध करण्याचे, कारण त्याची एक गर्लफ्रेंड सुद्धा होती आणि गर्लफ्रेंड त्याला सतत चिडवायची की तू पुरुषच नाहीयेस तू पुरुषच नाहीयेस. पण ॲनावर जे काही बळजबरी किंवा जबरदस्ती क्लॉसने केली त्याच्यानंतर क्लॉसला एक गोष्ट निश्चिंत झाली होती की नसबंदी जी आहे ती आता आपली ज्या गोष्टीसाठी आपण पुन्हा पुरुष होण्यासाठी जो प्रयत्न करतोय तो सक्सेसफुल झालाय. पण त्या प्रयत्नाच्या नादात बिचारी ॲनाचा जीव गेला याची क्लॉसला अजिबात काही पडलेली नव्हती. ॲना एक 7 वर्षाची नाजूक बाळ असल्यामुळे क्लॉसकडे एक खेळण्याचा खोका होता, त्या खेळण्याच्याच खोक्यात ॲनाला कसं बसं ट्विस्ट विस्ट करून, कारण लहान मुलांची हाडं एवढी अशी काही स्ट्रॉंग नसतात, सो ॲनाला काहीतरी असं दुमडून मिवडून त्यांनी त्या बॉक्समध्ये टाकलं आणि बॉक्समध्ये टाकून त्यांनी बाजूच्या एका नदीत तो बॉक्स फेकून दिला. बॉक्स फेकून दिल्यानंतर त्याला अजूनही याची जाणीव नव्हती, या गोष्टीचा सिरियसनेस नव्हता की आपण एका मुलीवर रेप केला, ते पण अल्पवयीन मुलीवर, आणि रेप केल्यानंतर तिचा आपण जीव सुद्धा घेतलाय. क्लॉस जो आहे तो थेट तिच्या गर्लफ्रेंडकडे गेला आणि गर्लफ्रेंडकडे गेल्यानंतर तो अगदी हुशारकी मारत सांगत होता की मी एका अमुक अमुक मुलीबरोबर असं असं केलंय आणि आता माझी खात्री पटली आहे की मी पुन्हा आधीसारखाच पुरुष झालेलो आहे आणि जी मी नसबंदी केली होती तिचा आता जरा सुद्धा इफेक्ट राहिला नाहीये. हे सगळं ऐकून क्लॉसची गर्लफ्रेंड जी आहे ती जरा घाबरली.
तिने काहीतरी कारण सांगितलं की हा हा ओके ओके बस माझे चहाची पावडर संपली, मी जरा सुपर मार्केटला जाऊन चहाची पावडर घेऊन येते, असं म्हणत ती त्या घरातनं निघाली आणि तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशन पोलिसांना सगळा घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी क्लॉसला अरेस्ट केलं. क्लॉसनी सांगितलं की कुठे ती बॉडी पुरली आहे, बॉडी फेकली आहे, तिकडनं तिची बॉडी सुद्धा जप्त करण्यात आली. तोपर्यंत पोलिसांना असं सुद्धा कळलं होतं की मॅरिलिन नावाची एक स्त्री आहे, तिने तिच्या मुलीची मिसिंग कंप्लेंट फाईल केली आहे. सो मॅरिलिनला बॉडीच्या काय ते बोलतात त्याला, ही बॉडी तुमच्याच मुलीची आहे का हे कळण्यासाठी मॅरिलिनला बोलवण्यात आलं पोलीस स्टेशनमध्ये. मॅरिलिननी कन्फर्म केलं की हो ही माझीच मुलगी आहे, आणि मॅरिलिनचा त्या मुलीला बघून, स्वतःच्या मुलीला बघून तिची पायाखालची जमीन सरकली, ती ढसाढसाड रडायला लागली. तिला कळलं की तिच्या शेजारच्यानीच म्हणजेच क्लॉसनी अॅनाचा खून केला आणि अॅनावर रेप सुद्धा केलेला आहे. अशा प्रकारे 10 महिन्यानंतर फेब्रुवारी 1981 या केसची पहिली हिअरिंग चालू झाली. हिअरिंगमध्ये क्लॉस जो आहे त्यांनी उलटीच बाजू मांडली. मॅरिलिन सगळं ऐकत होती गपगुमान. क्लॉस बोलत होता की अॅना जी आहे ती मला ब्लॅकमेल करत होती, माझ्याकडे पैसे मागत होती. क्लॉसचा असा क्लेम होता की अॅनानी मला अशा प्रकारे ब्लॅकमेल केलं की मी अख्ख्या जगाला सांगेन तुम्हाला कुठे कुठे हात लावलायच आणि काय केलं आणि काय केलंय, त्यामुळे मला पैसे हवेत, आणि म्हणून मी घाबरून तिला मारलं. मी कुठल्याही उद्देशापोटी तिला मारलं नव्हतं, ते ऑल ऑफ अ सडन पॅनिक मोमेंटमध्ये माझ्याकडनं तो गुन्हा झाला. आणि अॅनाप्रमाणे हे अॅनाच्या आईचंच म्हणजेच मॅरिलिनचं सुद्धा षडयंत्र आहे माझ्याकडून पैसे काढण्याचं. आता हे सगळं जसं जसं मॅरिलिन तिकडे बसून ऐकत होती तसं जसं तिच्या डोक्याचा मनस्ताप किंवा तिच्या डोक्यात जे स्वतःच्या मुलीबद्दल प्रेम होतं, स्वतःच्या मुलीची डेड बॉडी जी होती त्याचे फ्लॅशेस सतत मॅरिलिनच्या डोळ्यासमोरनं जात होते. तेव्हा सायन्स जो आहे तो एवढा पुढारलेला नव्हता, 1980s गोष्ट आहे ही. त्यामुळे अॅनावर रेप झालाय की नाही आणि जर तो रेप झालाय तर तो क्लॉसनेच केला आहे याचं तेव्हा एवढं सायंटिफिक अॅक्युरेसी नव्हती या गोष्टीबाबत. तरी कोर्टाने आदेश दिला होता की तुम्ही तपास करा की अॅनावर रेप झालाय का, आणि जर रेप झाला असेल तर तो क्लॉसनेच केलाय का. आणि आपण भेटूया पुढच्या हिअरिंगला. पुढची हिअरिंग लावली होती 6 मार्च 1981. पहिली हिअरिंग झाली फेब्रुवारी 1981 आणि दुसरी हिअरिंग पुढच्या महिन्यात 6 मार्च 1981. या हिअरिंगमध्ये क्लॉसनी अजून खूप गलिच्छ आरोप मॅरिलिन आणि तिच्या मुलीवर लावले, आणि तो अजून क्लेम करत होता की अजूनही माझ्याकडे अॅनाबाबत खूप माहिती आहे, ती माहिती मी सगळी तुमच्यासमोर सांगेनच. पण तोपर्यंत कोर्टाचा वेळ निघून गेला होता आणि 2 हिअरिंग झाल्यानंतर कोर्टाने ठरवलं की पुढची हिअरिंग पुढच्या महिन्यात लावली जाईल. आता 2 हिअरिंगमध्ये मॅरिलिन जे शांतपणे बसून ऐकत होती स्वतःवर, स्वतःच्या चारित्र्यावर, स्वतःच्या मुलीच्या चारित्र्यावर, बरं एवढं करून ती मुलगी माझ्यात नाहीये, मेल्यानंतर सुद्धा तिला ज्या प्रकारे बदनाम केलं जात आहे, ते पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणाकडनं मी न्यायाची जास्तीत जास्त अपेक्षा करते. सो मॅरिलिनचा जो संताप होता तो अनथिंकेबल होता की एक आईला कसं वाटेल. आणि आईनी आता कायदा जो आहे तो हातात घ्यायचं ठरवलं. मॅरिलिनने असं ठरवलं होतं की जर मी कोर्टाची वाट बघत बसले तर कदाचित मला न्याय कधीच मिळणार नाही, इनफॅक्ट मी आणि माझी मुलगी असेच बदनाम होत राहू. आणि म्हणून तिसऱ्या हिअरिंगच्या वेळेला मॅरिलिननी एक गन विकत घेतली. ती होती 1934 मॉडेलवाली सेमी ऑटोमॅटिक पिस्तल. या पिस्तलच्या चेंबरमध्ये एका वेळेला 7 बुलेट्स राहत होते. सो हे 7 बुलेट्स तिने भरले, लोड केले, ती गन सुद्धा लोड केली. आता मी तुम्हाला ही जी गोष्ट सांगतोय ती 1980 मधली गोष्ट आहे. त्यावेळेला एवढे मेटल डिटेक्टर्स किंवा सिक्युरिटी किंवा तुम्हाला एवढं असं काही व्यवस्थित तपासलं जायचं नाही कोर्ट बेट आणि या सगळ्या परिसरात. त्यामुळे ही गन घेऊन जी आहे मॅरिलिन डायरेक्ट कोर्ट रूम मध्ये गेली. मॅरिलिनची जी केस होती ती होती दुपारी, आणि मॅरिलिन सकाळीच 11-12 वाजता जाऊन तिकडे बसली होती आणि स्वतःच्या केसचा नंबर कधी लागतोय याची वाट बघत होती. क्लॉस जो आहे तो सुद्धा त्या जे कोर्टाच्या कंपाऊंड मध्ये एका जेलमध्ये बंदिस्त होता आणि तो सुद्धा आपला केसचा नंबर कधी लागतोय याची वाट बघत होता. जेव्हा फायनली यांची केस अनाउन्स झाली तेव्हा मॅरिलिन जी आहे ती या कोर्टाच्या सगळ्यात शेवटच्या रो मध्ये जाऊन बसली. कदाचित तिला याची भीती असावी की तसं पण तिच्या हातात एक गन आहे.
उगाच पुढे बसून कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून ती गपचूप शेवटच्या रूम मध्ये जाऊन बसली. जेव्हा क्लॉज जो आहे तो कोर्ट रूम मध्ये एंटर झाला आणि तो टुवर्ड्स जज तिकडे जो कथडा होता तिकडे जात होता विटनेस बॉक्स मध्ये, तिकडे जात असतानाच त्याच्या पाठीमागून धावत मॅरिलिन आली. मॅरिलिनी स्वतःची गन काढली आणि कोणाच्या काही लक्ष देण्याच्या आधी त्या गन मधले 7 च्या 7 बुलेट्स तिने क्लॉसवर चालवले. गोळ्या झाडून क्लॉसची हत्या कोर्ट रूम मध्येच तिने केली. पोलीस होते, मीडिया होती, सगळे जज होते, पण कोणाला काहीच पत्ता लागला नाही आणि कोणाला काही पत्ता लागण्याच्या आत हिने अख्खे सगळे गन मधले बुलेट्स रिकामे केले होते. पोलीस अजूनही घाबरत होते, त्यांना वाटत होतं हिच्या हातात जी गन आहे ती अजूनही लोडेड आहे का. पण मॅरिलिनने पोलिसांना विचारलं, एकदा चेक करा तो माणूस जिवंत आहे की नाही. पोलिसांनी चेक केलं तर 7 मधले 6 बुलेट्स क्लॉसला लागले होते. एक बुलेट मिसफायर झाली होती पण क्लॉस सोडून इतर कोणीही इंजुअर झालं नाही या फायरिंग मध्ये. जेव्हा मॅरिलिनला खात्री पटली की क्लॉस मेलाय, त्याच्यानंतर मॅरिलिनने स्वतःचे शस्त्र टाकले आणि स्वतःला सरेंडर करून टाकलं कोर्टासमोर. सरेंडर केल्यानंतर पोलिसांनी तिचं स्टेटमेंटवर तिची सही घेतली. सही करताना मॅरिलिननी स्टेटमेंटचं जे काही पोलिसांनी जो पंचनामा असतो त्या सिनारीओचा तो सगळा लिहिला होता आणि खाली हिची सही मागितली होती. तर खालच्या स्टेटमेंटमध्ये खाली सही केल्यानंतर त्या सही खाली मॅरिलिननी लिहिलं होतं, आय डिड इट फॉर यू ॲना, आणि 7 हार्ट्स ड्रॉ केले होते. म्हणजेच ॲना, मी हे सगळं तुझ्यासाठी केलंय, आणि त्याच्या खाली 7 हृदय तिने ड्रॉ केले होते. आता ही खूप मोठी न्यूज झाली होती. एका कोर्टरूम मध्ये एका स्त्रीनी कायदा हातात घेऊन जो गुन्हेगार आहे त्याला ठार मारून टाकलं, त्यामुळे इंटरनॅशनल मीडिया सुद्धा आता जर्मनीमध्ये यायला लागली. मॅरिलिनचं नाव प्रत्येक देशामध्ये क्रिमिनल जे लोक क्राईम केसेस फॉलो करत होते त्यांच्यामध्ये फेमस झालं होतं. लोकांची सिम्पथी इनफॅक्ट मॅरिलिनला मिळू लागली. लोकांना असं वाटत होतं की हे जे काही मॅरिलिनने केलंय हे ऍक्च्युली आपल्या कोर्टाची हार आहे, याच्यात मॅरिलिनला हे पाऊल उचलावं लागणं हे म्हणजे आपल्या कायद्याचा दोष आहे ना की मॅरिलिनचा. आणि ज्या प्रकारे या दोघींना आई आणि मुलीला ज्या प्रकारे ट्रीट केलं जात होतं कोर्टामध्ये ते अनएक्सेप्टेबल होतं आणि मॅरिलिनने जे केलंय ते योग्य आहे. पण आता आफ्टरऑल एक खून झाला होता ते पण कोर्ट रूम मध्ये, सो मॅरिलिनला अगदी माफ करणं शक्य नव्हतं. त्यावेळेला जर्मनीमध्ये एका खुनाची जर इंटेन्शनल खून म्हणजे वेल प्लॅन्ड जर खून असं जर प्रूव्हन झालं तर तेव्हा जास्तीत जास्त शिक्षा होती ती 20 वर्षांची होती. आता मॅरिलिनला तेव्हा स्वतः एक वकील नेमण्यासाठी तेव्हा तिच्याकडे पैसे नव्हते, पण मीडिया तिच्या मागे इतका हात धुवून लागला होता तिचे इंटरव्ह्यूज घेण्यासाठी. तर मग मॅरिलिनने एक गोष्ट ठरवली. मॅरिलिननी स्वतःच्या ऍडव्होकेटला, जो त्यातल्या त्यात एक अवेलेबल ऍडव्होकेट असेल त्याच्या सहाय्याने एक पब्लिशर जो बुक पब्लिश करतो त्याला हाती घेतलं. त्याच्या थ्रू स्वतःचं बुक जेलमध्येच तिने लिहिलं या सगळ्या घटनेवर आधारित, आणि जेलमधनच तिने हे बुक पब्लिश केलं आणि या बुकला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि त्यावेळेला मतलब 1980s मध्ये मॅरिलिनला जेलमध्ये असून सुद्धा 1.5 लाख डॉलर्स तिने त्यावेळेला कमवले. हे सगळे डॉलर कमवल्यानंतर तिने एक चांगला ऍडव्होकेट नेमला. आता या वकिलाचं काम एवढंच होतं की वकिलाला कोर्टासमोर हे प्रूव्ह करायचं होतं की मॅरिलिनने हे जे पाऊल उचललंय ते आधीच तिने प्लॅन केलेलं नव्हतं. हे त्या मोमेंटमध्ये हिट ऑफ द मोमेंट तिच्या हातून हा खून झाला, ना की हा वेल प्लॅन्ड किंवा इंटेन्शनल मर्डर होता. कारण जर असं प्रूव्ह करण्यात आलं असतं तर तिची शिक्षा जी आहे ती नक्कीच कमी झाली असती. अनेक लोकांचं पोल घेतले जात होते तेव्हा त्या शहरात त्या देशामध्ये, अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की हिला अजिबात एक दिवसाची सुद्धा शिक्षा करू नाहीये, पण कोर्टाला हे मान्य नव्हतं. फायनली एका जजमेंटवर कोर्ट आलं. ते जजमेंट असं होतं म्हणजे 6 नोव्हेंबर 1982 जजने ठरवलं की ओके बाबा हिनी हा प्लॅन्ड मर्डर नव्हता, इंटेन्शनल मर्डर नव्हता, हीट ऑफ द मोमेंट मध्ये केलेला हा मर्डर होता, त्यामुळे हिला 20 वर्षाची शिक्षा आम्ही देणार नाही, पण 6 वर्ष हिला जेलमध्ये स्पेंड करावेच लागतील. आणि तसं त्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. मॅरिलिन जेलमध्ये गेली पण 3 वर्षातच तिला जेलमधनं बाहेर काढण्यात आलं. तिच्या ओव्हरऑल आधीच्या काही बॅकग्राऊंड हिस्ट्री क्राईम मधली नसल्यामुळे आणि जेलमधलं तिचं वर्तन बघून
आणि ओव्हरऑल तिच्याबद्दल जी सिंपथी लोकांना होती ते सगळं बघून तिला 3 वर्षातच जेलमधनं रिलीज करण्यात आलं. आता जेव्हा ती बाहेर आली होती 1986 मध्ये, तेव्हा तिला जर्मनीबद्दल, स्वतःच्या देशाबद्दल इतक्या वाईट अनुभव आले होते की तिने हे देश सोडून जायचं ठरवलं. कारण या देशात तिला तिचं बालपण आठवत असे, जे खूप खराब गेलं, स्वतःच्या मुलीच्या मृत्यूच्या अवतीभोवती जे काही घडलं ते सगळं आठवत असे, म्हणून तिने देश सोडण्याचा निर्णय घेतला. आणि ती घनाला गेली. घनाला ती एका प्रोफेसरला भेटली, दोघांमध्ये प्रेम झालं, दोघांचं लग्न झालं 1988 मध्ये. पण हे लग्न काही फार काळ टिकलं नाही. 2 वर्षानंतर म्हणजे 1990 मध्ये तिचा डिवोर्स झाला. त्यानंतर ती सिसलीला शिफ्ट झाली. सिसलीला ती जेव्हा होती तेव्हा तिची तब्येत अचानक खराब झाली. जेव्हा डॉक्टरनी तपासलं तेव्हा असं लक्षात आलं की तिला कॅन्सर आहे, जो आता अनक्युरेबल आहे, जो ती असा कॅन्सर जो अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे याच्यातनं बाहेर मॅरिलिन जी आहे ती आता अजिबात येऊ शकत नाही. सो मॅरिलिनला तिच्या आयुष्यातले शेवटचे दिवस कसे घालवावे असा प्रश्न पडत होता. आणि मॅरिलिनने ठरवलं की माझ्या आयुष्यातले हे शेवटचे दिवस मी त्याच घरी स्पेंड करेन ज्या घरी मी माझ्या मुलीच बरोबर राहत होते, आणि या शेवटचे दिवस मी माझ्या मुलीच्या आठवणीमध्ये स्पेंड करेन. आणि म्हणून मॅरिलिन जी आहे ती पूर्ण जर्मनीला आणि त्याच घरी आली जिकडे मॅरिलिन आणि अॅना आधी राहत होते. स्वतःच्या आयुष्याचे शेवटचे दिवस तिने कसे घालवले, स्वतःचं आयुष्य कसं होतं, हे तिला एका लोकांना दाखवायचं होतं. म्हणून तिने स्वतःवर एक डॉक्युमेंटरी सुद्धा बनवली. त्यात आता ऑब्व्हियसली जरी तिला पैसे मिळाले असते तरी ते पैसे तिच्या काही उपयोगाचे नव्हते. त्या डॉक्युमेंटरी मध्ये तिने असं म्हटलं की मी जेव्हा मरीन तेव्हा माझी एक शेवटची इच्छा आहे, माझ्या मुलीला ज्या स्मशानभूमीमध्ये पुरलंय मला त्या स्मशानभूमीमध्येच घेऊन जायचं. आणि फक्त त्या स्मशानभूमीमध्ये नाही तर ज्या कॉफिनमध्ये माझी मुलगी शांतपणे झोपली आहे मी मेल्यानंतर मला सुद्धा त्याच कॉफिनमध्ये तुम्ही पुरा, अशी तिची शेवटची इच्छा होती. आणि तिच्या शेवटच्या इच्छेप्रमाणेच तिचा मृत्यू 17 सप्टेंबर 1996 ला झाल्यानंतर तिला जे आहे तिच्याच मुलीच्या कॉफिनमध्ये पुरण्यात आलं. आणि जे आयुष्य स्वतःच्या मुलीच्या अवतीभोवती तिने घालवलं होतं ते आयुष्य मेल्यानंतर सुद्धा तिने मुलीच्याच अवतीभोवती ते आयुष्य कंटिन्यू करायचं ठरवलं. सो मंडळी, ही होती गोष्ट एका अशा स्त्रीची जिनी परिस्थिती समोर ती कधी हताश झाली नाही, घाबरली नाही, इनफॅक्ट फाईट करून परिस्थिती आणि ती वेळ आणि कायदा आपल्याच हातात घ्यायचं ठरवलं. ऑब्व्हियसली मी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे डिबेटेबल आहे की तिचा हा मार्ग योग्य की अयोग्य. पण आता तुम्ही जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही एंडपर्यंत बघत असाल तर प्लीज तुम्हाला मॅरिलिनने हे उचललेलं पाऊल कसं वाटतंय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. उद्या भेटूया एका नवीन गोष्टी बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.